जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आयोजित केली आहे। ती बैठक येत्या 14 जानेवारीला भिवंडी लोकसभेचा कार्यकर्ता मेळावा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, जयंत पाटील साहेब, जितेंद्रजी आव्हाड साहेब, आमच्या ताई यांच्या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे। सर्वप्रथम तर या लोकसभेवर दावा हा राष्ट्रवादी भिवंडी लोकसभा कार्यकारिणीने एकमताने ठराव घेऊन अशा प्रकारचा दावा केलेला आहे। ही लोकसभा जे तिकीट यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळावं अशा प्रकारचा दावा केलेला आहे। अजूनही कुठला निर्णय झालेला नसला तरीसुद्धा आम्ही या दाव्यावर ठाम आहोत आणि म्हणूनच येत्या 14 जानेवारीला जो काय कार्यकर्ता मेळावा लावलेला आहे या मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्वांना भिवंडी लोकसभेतील सर्व माता बंधू भगिनींना आणि आपल्या सर्व पत्रकार बंधूंना आम्ही त्याच्यातून एक नक्कीच संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहोत। लोकसभेसाठी आग्रही आहोत परंतु शेवटी निर्णय ह्या इंडिया आघाडीच्या बैठकीत होईल। आज जरी निश्चिती नसली तरी आम्ही सर्व आश्वस्त आहोत। आमचा विश्वास आहे की ही सीट भिवंडी लोकसभेची सीट ही राष्ट्रवादीच्या वाट्याने। विनंती करतो ज्यांना आपलं वर्क वाटायचं होतं थोडक्यात थोडक्यात वर्क वाटायचं झालं की मीटिंगला उशीर झालेला आहे। सभागृहाला प्रत्येकाने थोडक्यात लावल्याचं ज्यावेळेस यापुढे मामांची ज्यावेळेस सभा होईल मीटिंग होईल उघडला त्यावेळेस पक्ष प्रवेश केला जाईल आणि प्रत्येकाचा फोटो वापरा त्यावरती बाकी जो तुम्हाला प्रोटोकॉलनुसार फोटो देतील पक्ष ते वापरा आणि सोशल मीडिया वापरा त्याला जसं जमता येईल तसं कारण ठाणे जिल्ह्यात तुम्हाला ताकद दाखवा लागेल। साधारण 10 वर्ष झाली एखादी व्यक्ती साधारणतः 2 ते 3 महिन्यापूर्वी या भिवंडी लोकसभेत फक्त राष्ट्रवादीच पक्ष असा होता की ज्यांनी महाविकास आघाडीतून हे तिकीट राष्ट्रवादीच्या वाट्याला यावं म्हणून पहिल्यांदा ठराव घेणारी ही आपली राष्ट्रवादी पक्ष राष्ट्रवादी आपण सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानतो। परंतु येत्या 14 जानेवारीला जरी आपण आपल्या पक्षासाठी हे तिकीट मागितलं असलं तरी खऱ्या अर्थानं येत्या 14 जानेवारीला आपली जास्तीत जास्त कार्यकर्त्यांची माता भगिनींची उपस्थिती ही आपल्या मागणीवर शिक्कामोर्तब करणारी असेल। आणि जरी आपण मागितलं तरी शेवटी आपल्याला देखील आपली ताकद ही त्या कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून दाखवायला लागेल। अजून तिकीट जर कुठल्याही पक्षाचं असलं निश्चित झालेलं नसतं तरीसुद्धा आपण सर्व मंडळी आपण सर्व कार्यकर्ते आग्रही आहोत की ही सीट ही जागा ही राष्ट्रवादीला मिळावी। मी आपल्या सर्वांना आजच्या दिवशी एवढंच आवाहन करेन की आपण जास्तीत जास्त संख्येने पूर्ण परिवारासह तिथं उपस्थित राहावे कारण साधारणतः 25 ते 30 हजार लोकांचा हा पदाधिकारी मार्गदर्शन मिळावा असेल तिला आपण सभाही म्हणू शकतो परंतु कमीत कमी 25 ते 30 हजार कार्यकर्त्यांची उपस्थिती ही आवश्यक आहे। याविषयी आतापासून थोडं टीकास्त्र देखील चालू झालेलं आहे। अनेक पक्षांनी काही नेते मंडळी खासगीत बोलत आहेत 25-30 हजार कार्यकर्ते कुठून येणार। मी शहापूरला देखील बोललो आज तुम्हाला देखील बोलतो तर त्या
मेळाव्यात सभे जर आपल्या 25 ते 30 हजार कार्यकर्ते नसतील तर आपल्याला ही लोकसभेची सीट मारण्याचा कुठलाही अधिकार नाही असं मी स्पष्ट शब्दात सांगतो. आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना आवाहन करतो बाकी जे काही बोलायचं ते आपण सभेच्या स्तरी बोलू. साहेब येतील, जयंत पाटील साहेब असतील, जितेंद्र आव्हाड साहेब असतील, काही असतील, सगळेच प्रमुख पदाधिकारी असतील, मार्गदर्शन करतील. परंतु आजच्या दिवशी मी मुरबाडला उपस्थिती बघितली खरोखरच आनंद वाटला एवढ्या मोठ्या प्रमाणात. तर मी आपली माफी मागतो आणि मी खूपच उशिरा आलो. तर म्हणजे मी दीपकला बोललो होतो की तू 2 ते 2:30 मीटिंग घे. राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी